कानून का कोई मजहब नाही है, ये हर महफिल में चलना। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उभ्या भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खऱ्या अर्थाने सगळ्या शेतकऱ्यांची मागणी होती की यावेळेस कृषी मंत्रालय हे शिवराजसिंह चव्हाण यांच्याकडे जावं आणि खरोखरीच ते त्यांच्याकडे गेलं, ते शिवराजसिंह चव्हाण, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, विक्रम काळे, प्रकाशराव सोळंके, नमिता मुंदडा, पाशा पटेल, बाळासाहेब आजबे, सुरेश धस, राजेश्वर चव्हाण, राजकुमार मोदी, विष्णू सोळंके, आर टी देशमुख, वाल्मिक कराड, योगेश डॉक्टर योगेश सागर, अनिल जगताप, राजेश मस्के, बाजीराव धर्माधिकारी, वैजनाथराव सोळंके, दीपक देशमुख, सर्व माझ्या परळी आणि बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जमलेले शेतकरी बांधव भगिनी, माझ्या मायमाऊली, तसंच उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर वैजनाथराव सोळंके, दीपक देशमुख, बाकीचे सर्वच इथले महायुतीचे आणि घटक पक्षाचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, थोडा उशीर झाला आहे कारण अजून एक कार्यक्रम आहे, परंतु धनंजयनी ठरवलेलं होतं की आम्ही सगळेजण एकत्र आल्याशिवाय मिरवणूक सुरू करायची नाही. मी, पंकजाताई आणि देवेंद्रजी लवकर आलो. आम्ही म्हणलं आपण सुरू करू, पुढं जेव्हा येतील तेव्हा तेही मिरवणुकीत सामील होतील. नाही म्हणला, तसं नाही जमणार, सगळ्यांचं एकत्रच. पण मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं स्टेजवर येईपर्यंत असे सगळ्यांना चटके बसले, आता काय सांगू. ते काय काय उडवायचा, मुख्यमंत्री पण म्हणायचे अरे चटका बसला, पंकजाताई म्हणायचे मलाही बसला आणि मलाही बसला. आता शिवराजसिंह चव्हाण पाहुणे, ते कशाला बिचारे म्हणतील की मला बसला. धनंजय, पाहुण्यांना बोलवत जा, सगळं काही कर, आदरातिथ्य कर, ती माझ्या साधू संतांच्या मराठवाड्याची परंपरा आहे. पण ती चटके आणि फुलं काय नको नको झालं त्यांनी, तर काही काही गोष्टी उत्साहाच्या भरात थोडं कधी जास्त होतात, त्याचा कुठंतरी आपण मर्यादा ठेवली पाहिजे, एवढीच त्या पद्धतीनं विनंती करतो. आज वेगळा आगळा कार्यक्रम आहे. कृषी मंत्रालयाची जबाबदारी धनंजयांनी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा मोठा एक कार्यक्रम हा देशाचे कृषीमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषीमंत्री यांच्या सगळ्यांच्या समवेतमध्ये होतोय. आपला तसं बघितलं तर आवर्षण प्रवण भाग. पाशा पटेलांशी बोलत असताना अनेकदा सांगतात की या भागामध्ये काय केलं पाहिजे, कोणत्या पिकाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि आपण देखील साधारण काय लोकांना दिल्यानंतर लोकांचं भलं होणार आहे ते बघितलं पाहिजे. आज इथं येत असताना नेहमीच आम्हाला मराठवाड्यात येताना 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाच्या ऐतिहासिक पवित्रभूमीत परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 ह्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं महायुतीचं संपूर्ण शासन खऱ्या अर्थाने आज परळी वैजनाथच्या परिसरामध्ये आलेलं आहे. मी ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये आलो आहे, ज्या ज्या वेळेस धनंजयनी कार्यक्रम घेतले, त्यावेळेस इथल्या लोकांचा उत्साह आणि तो शेवटपर्यंत शिगेला जात असतो, म्हणजे मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं येईपर्यंत अशा प्रकारचा उत्साह फार क्वचित महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये पाहायला मिळतो. त्याबद्दल मी आपलं करावं तेवढं कौतुक आहे, मनापासून अभिनंदन, मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या मायमाऊली, बहिणी आणि माझे बांधव, निश्चितपणे सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आता रानामध्ये पिकं आहेत, पाऊस यंदा बराच झालेला आहे, अजून काही धरणं भरणं बाकी आहे, परंतु बऱ्याच अंशी तिकडची धरणं भरलेली आहेत, राहिलेली भरतील, कारण यंदा
पावसाळा चांगला दाखवलेला आहे. आणि हे होत असताना आपल्याला कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, ऊस ठराविक भागामध्ये, परंतु या पिकाला योग्य प्रकारचा मोबदला मिळाला पाहिजे. त्या बाबतीमध्ये आम्ही इथं आल्यानंतर कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान साहेबांशी पण बोलत होतो. एकनाथराव शिंदे साहेबांनी पंतप्रधानांना पत्रही तयार केलेलं आहे, ते आता उद्या जाईल. माझी तर शिवराजसिंह चौहान साहेबांना विनंती आहे, तुम्ही मध्य प्रदेशचं मुख्यमंत्री म्हणून ज्या प्रकारे काम केलं, उभ्या भारताने त्या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे. आणि अनेक वर्ष तुम्ही मध्य प्रदेशचं नेतृत्व केलं. मला आठवतं आहे करोनाच्या काळामध्ये अनेक राज्य अडचणीत आली, परंतु तिथं असणारा कृषीचा दर हा जो काही तिथलं उत्पादन एकंदरीत त्यांनी काढलं त्याला तोड नाही, आणि त्याच रस्त्याने आपल्याला पण जावं लागेल. त्याच्याकरता तुम्हाला मला प्रयत्न करावे लागतील. आज इथं आता तसं बघितलं तर पवित्र श्रावण महिन्यात प्रभू वैजनाथाच्या दारी येऊन त्यांचे आशीर्वाद मिळावेत, आणि ते त्याचं एक वेगळ्या आगळं अशा प्रकारचं समाधान आहे. मराठवाड्याची, बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी, भगवान श्री कनकालेश्वरांची, श्री खंडेश्वरांची, मन्मथ स्वामींची, विमलनाथांची ही भूमी, अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी, कुलस्वामिनी सटवाई देवीची भूमी, आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी, दासोपंत महाराजांची भूमी आहे. आणि या समस्त देवदेवतांच्या चरणी मी वंदन करतो. बीड जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहण्यासाठी आमच्या महायुतीच्या सरकारला बळ दे, असं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो. ज्या आपण परळीमध्ये आलेलो आहे त्या प्रत्येक वेळेस मला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि स्वर्गीय पंडित अण्णांची आठवण येतेच. आज हा कृषी महोत्सव ज्या कार्यक्रम ज्या जागेमध्ये होतोय तिथं पंडित अण्णांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती असताना मार्केट कमिटी त्या ठिकाणी त्यांनी घेतली, त्यामुळं कृषी महोत्सवाच्या सभा मंडपाला देखील पंडित अण्णा मुंड्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि ते अतिशय योग्य, अतिशय समर्पक असं आहे. पंडित मुंडे अण्णांनी प्रगतिशील शेतकरी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीचं अतिशय चांगलं काम केलं. आणि मी परळीत आल्यानंतर माझी आणि स्वर्गीय पंडित अण्णांची जेव्हा भेट व्हायची त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते माझ्याशी राज्यातल्या शेतीबद्दल, शेतीच्या प्रश्नाबद्दल बोलत असायचे. त्यांनी कधी मला धनंजयच्या भवितव्याबद्दल आणि करिअरबद्दल विचारलं नाही, त्यावर कधी त्यांनी चर्चा देखील त्या ठिकाणी केली नाही. पंडित अण्णा हे हाडाचे शेतकरी होते, शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक जिव्हाळा होता, त्यामध्ये प्रेम होतं. आज त्यांचा मुलगा धनंजय हा राज्याचा कृषीमंत्री म्हणून चांगल्या प्रकारे काम करतोय, आणि आज स्वर्गीय अण्णा असते तर त्यांना देखील खूप आनंद झाला असता की माझा मुलगा आज कृषीमंत्री म्हणून काम करतोय. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कुणाचं काही चालत नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी देखील राज्याचं उपमुख्यमंत्री, राज्याचं गृहमंत्री अशी चमकदार कामगिरी केली, विरोधी पक्ष नेते म्हणून अतिशय उत्तम कामगिरी केली, आणि नंतर केंद्रात काही काळ ते ग्रामविकास मंत्री होते. मुंडेसाहेब शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी तळमळीनं काम करणारे मोठे नेते होते. मला आठवतं आहे मुंडेसाहेब एकदा कोणत्या तरी जाहीर कार्यक्रमामध्ये म्हणाले होते की मला देशाचा कृषीमंत्री म्हणून काम करायचं आहे. दुर्दैवाने ते देशाचे कृषीमंत्री होऊ शकले नाही, परंतु आज त्यांचा पुतण्या धनंजय राज्याचा कृषीमंत्री झाला, आणि खऱ्या अर्थानं मुंडेसाहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न काही प्रमाणामध्ये धनंजय पूर्ण करतोय, या गोष्टीचा मला अभिमान आहे. धनंजय कृषीमंत्री झाल्यानंतर मी त्याला म्हटलं, धनंजय तू आता विरोधी पक्ष नेता असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या करता विधान परिषदेमध्ये ज्या प्रकारे तू बोलला, भांडला, ती भाषणं तू एकदा परत ऐक आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या करता योजना तयार कर. आज योजना करण्याचा तुला अधिकार आहे. मी देवेंद्रजी आणि
एकनाथ राव तर चांगल्या कामाला आम्ही नेहमीच समर्थन करत असतो, पाठिंबा देत असतो आणि त्याच्यामध्ये मला अभिमान आणि समाधान आहे. धनंजय अतिशय चांगल्या प्रकारे कृषी मंत्रालयाचा कारभार सांभाळतोय आणि एकेकाळी महामोर्चामध्ये ज्याच्यामध्ये धनंजय राज्याचा प्रमुख होता आणि शिवराजसिंह चव्हाण देशाचे प्रमुख होते आणि आज ते देशाचे कृषी मंत्री आणि राज्याचे हा कृषी मंत्री अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्यांची जवळीक आलेली आहे. मी आज शिवराजसिंह चव्हाण साहेबांना आवर्जून सांगेन, चव्हाण साहेब तुम्ही वेगवेगळ्या योजना परळीकरांनो महाराष्ट्रातल्या जनते हो वेगवेगळी राज्य करत असतात. जसं रोजगार हमी योजना आपण केली, उभ्या भारताने ती उचलली, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान, ही योजना मध्य प्रदेशमध्ये खूप पॉप्युलर झाली. शिवराजसिंह चव्हाण साहेबांना तिथं अतिशय बहिणी सगळ्या मान देतात, सन्मान देतात, त्यांच्या पाठीशी खंबीरतेनं उभं राहतात. मी ज्यावेळेस मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री पदाची शपथ होती त्यावेळेस एकनाथराव मी देवेंद्रजी गेलो होतो. मी खोटं नाही सांगत, तुम्हाला माहिती मी कोणाचा स्तुती करण्याचं मला काही कारण नाही, परंतु तिथं मोदी साहेब येईपर्यंत वेगवेगळे नेते येत होते आणि आल्यानंतर समोरचा मग प्रतिसाद देत होता. त्याच्यामध्ये त्यावेळेस होणारे पण मुख्यमंत्री त्यांचा शपथविधीच होता. राज्यपाल महोदय होते, बाकीचे नेतेगण होते, देशातले नेते होते, पण पंतप्रधान यायच्या आधी जर सगळ्यात जास्त त्या स्टेजवर आल्यानंतर कुणाला टाळ्या आणि प्रतिसाद मिळाला असेल तर तो शिवराजसिंह चव्हाण साहेबांना. एवढी त्या भागातली जनता त्यांच्यावर प्रेम करते, एवढा प्रतिसाद देते. आज देखील आम्ही ही योजना आणलेली आहे. माझ्या मायमाऊली तर मोठ्या प्रमाणात आहेत, आम्हाला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधलेली आहे. आज साधारण 25 कोटी महिलांच्यापर्यंत आम्ही त्यांचा जे त्यांना अतिशय चांगल्याकरता सबल सक्षम करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या प्रकारे त्यांच्या अकाउंटला तशा पद्धतीनं ते मानधन गेलेलं आहे. त्याच्यामध्ये विरोधक टीका करतात, मी तर ठरवलेलं आहे इथून पुढं विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही. आपला विकास, आपला कार्यक्रम, आपल्या योजना, महायुतीनं आजपर्यंत केलेलं काम एवढंच आपण जनतेला सांगायचं, तेवढं भरपूर आहे. आणि त्याच्यामुळं ही लाखो माझ्या 2.5 कोटी आमचं टार्गेट आहे, 2.5 कोटी महिलांना हा सगळा लाडकी बहिणाचा कार्यक्रम पोचवायचा आणि त्यांना निश्चितपणे आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करायचं. आज इथपर्यंत आम्ही थांबलो नाही, 1 कोटीपेक्षा जास्त आपल्या शेतकऱ्यांना 1 रुपयात आपण पीक विमा देतोय. 44 लाख शेतकऱ्यांना 3 हॉर्सपॉवर्स, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर तुमच्या मोटारचं इथून पुढं लाईट बिल भरायचं नाही, हा एक महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांच्या करता घेतलाय. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे आपलं सरकार आहे. त्याकरता सगळ्यांनी मिळून मिसळून यामध्ये काम करायचंय. आमच्या काही लाखो शेतकऱ्यांना दुधाला 5 रुपये लिटरला अनुदान हे आपलं राज्य सरकार देत आहे आणि त्याच्यामध्ये 52 लाख कुटुंबियांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला आपण मोफत देतोय. 52 लाख कुटुंबियांना, मला मुख्यमंत्री महोदय त्याला आपण अन्नपूर्णा म्हणून नाव दिलंय. अजून महिलांना, महाराष्ट्रातल्या लोकांना अन्नपूर्णा म्हणून ते नाव एवढं पचनी पडे ना. आपण त्याच्यामध्ये 3 मोफत गॅस सिलेंडर असं काहीतरी नाव त्याला दिलं पाहिजे, त्याशिवाय ते सर्वपर्यंत पोचणार नाही. आणि आमच्या गरिबांच्या मुलींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाण्याच्या करता मोफत शिक्षण गरिबांच्या हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. मला आता
आमचे देशाचे कृषीमंत्री, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांना सांगायचं की यंदा पाऊसकाळ बरा असल्यामुळं सोयाबीन कापूस अतिशय चांगल्या पद्धतीची पिकं आहे. कांदा आहे, ऊस आहे, आता कांद्याला टोमॅटोला भाव बरा आहे. परवा मी निफाडलाही गेलो होतो, काल परवा जुन्नरलाही गेलेलो होतो. पण आपल्याला काही करून अमितभाई शाह, शिवराज चव्हाण, पियुष गोयल आणि नितीन गडकरींची पण मदत घेऊन मुख्यमंत्रीजी, उपमुख्यमंत्रीजी, आपल्याला यांना सगळ्यांना महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सांगावं लागेल. आता केंद्रात तिसऱ्यांदा आमच्या विचाराचं सरकार आलं आहे, आता आम्ही कांदा निर्यात बंदी करणार नाही असं एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगण्याची वेळ आहे. त्यामध्ये कारण नसताना कधीतरी काही गडबड होते आणि मग इतकं चांगलं काम करून पण त्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी बसतो. सरकार सोयाबीन कापूस कांदा ऊस ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. आत्ताच मी त्यांना बोलत असताना ऊसाच्या बद्दल पण FRP गेल्या 4-5 वर्षात कशी वाढली पण MSP कशी वाढली नाही तेही सांगितलं. आता ह्याच आठवड्यामध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान पण आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत, आपले गृहमंत्री पण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. आणि मगाशी फार बारकाईनं हे सोयाबीन कापूस कांदा ऊस ह्या पिकांच्या बद्दलची माहिती येता येता कृषीमंत्री कसा असावा, नांदेडहून येताना काही शेतकऱ्यांच्या बांधावर थांबून शेतामध्ये त्या शेतकऱ्याची विचारपूस केली, काय तुझं म्हणणं आहे, काय तुला पाहिजे, अशा पद्धतीचा हे कृषीमंत्री आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा, स्वतः शेतकरी असणारा, अनेक वर्षे एक महत्त्वपूर्ण राज्याचं नेतृत्व करणारा, ह्या पद्धतीनं शिवराज चव्हाण या परिसरामध्ये आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करीनच करीन, परंतु ह्या सगळ्या प्रश्नाच्याबद्दल फार काळ लावून चालणार नाही. एक 8-15 दिवसामध्ये हे जे निर्णय त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पण उत्पादकालाही मदत झाली पाहिजे आणि ग्राहकाला पण त्याच्यामध्ये मदत मिळाली पाहिजे. आज इथं पाशा पटेल आहेत, सारखं सध्या बांबूच्या लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्यांनी हातामध्ये घेतला आहे. बांबू लावायचा म्हणजे लागवड करायची आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे. अतिशय पोटतिडकीनं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा असा हा व्यक्ती आहे आणि ह्या सगळ्यांची मदत घेऊन तुम्ही आपण तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यावर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकरी वर्गाला इथले वेगवेगळे प्रश्न आहेत ते बरेचसे आमच्या राज्याशी संबंधित आहेत. आम्ही जे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगारांचं महामंडळ केलं, इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता आम्ही कटिबद्ध आहोतच. पण आज खऱ्या अर्थाने शेतीप्रधान तुमचा माझा देश असल्यामुळं शेतकऱ्यांचं हित पहिलं बघणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि आमच्या मायमाऊलींना, आमच्या बहिणींना जो काही आम्ही मान सन्मान दिलेला आहे तो काही आऊटघटकेचा नाही, तो पुढेही 5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या योजना चालू ठेवायच्यात. पण ते सगळं तुमच्या हातामध्ये, जसं आत्ता महायुतीच्या सरकारच्या पाठीशी तुम्ही उभा राहिलाय तसं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण एवढ्याच ताकदीनं महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावं अशी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती तमाम माझ्या शेतकरी बांधवांना, मायमाऊलींना करतो. धनंजय, अतिशय दिमागदार असा चांगला कार्यक्रम, तू कुठलीही जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी अतिशय तडफदारपणे पार पाडतो. तुझी टीम अतिशय चांगली आहे, त्याला कुठं दृष्ट लागून देऊ नये, अशाच पद्धतीनं तुझी पुढची वाटचाल चालू राहू दे. त्याकरता आमच्या सगळ्यांच्या तुला मनपूर्वक शुभेच्छा, एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आणि यानंतर मंडळी, ज्यांना खऱ्या अर्थाने बोलवायचे आणि या विराट जन